ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल म्हणजेच जी जे सी संस्थेच्या वतीनं बारा ऑक्टोबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत भारत ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सर्वोत्तम दागिन्यांचं प्रदर्शन आणि लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे यामध्ये बारा हजार कोटी किमतीच्या दागिन्यांची विक्री होईल त्याचबरोबर तीन हजार कोटींचं परकीय चलन मिळेल असा विश्वास जी जे सीचे संचालक दिनेश जैन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल म्हणजेच जी जे सी ही भारतातील सोने व्यापारातील उत्पादक घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते आणि निर्यातदारांना एकत्रित करणारी महत्वाची संस्था आहे या संस्थेमार्फत भारतातील ज्वेलरी टुरिझमला चालना मिळण्यासाठी दुबईमधील फेस्टिव्हलच्या धर्तीवर भारतात भारत ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं बारा ऑक्टोबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं आहे भारतातील तीनशे शहरात फेस्टिव्हल घेण्यात येणार आहे तर आठ मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार आहे या अंतर्गत सर्वोत्तम दागिन्यांचं प्रदर्शन आणि लिलाव विक्री सुद्धा आहे भारतातील ज्वेलरी उद्योग वाढवणं आणि भारताच्या कला वारसा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणं हा महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश आहे अशी माहिती जी जे सी चे संचालक दिनेश जैन यांनी पत्रकार बैठकीत दिली दुबई प्रमाणेच हा कार्यक्रम जागतिक व्यावसायिक नेते आणि ग्राहकांचं लक्ष वेधून घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतातील ज्वेलरी पर्यटन विकसित करणं आणि देशाला ज्वेलरी हब बनवणे हे यामागचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं यामध्ये बारा हजार कोटी किमतीच्या दागिन्यांची विक्री होईल दोन दशलक्ष चार दशलक्षपेक्षा जास्त ग्राहक सहभागी होतील यासह तीन हजार कोटी रुपयांचं परकीय चलन मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या फेस्टिव्हलमध्ये ग्राहक आणि व्यापारी यांचा सहभाग वाढवण्यासाठी मोठ्या रकमेची बक्षिस ठेवण्यात आली आहेत यामध्ये एक किलो सोन्याची पाच बक्षिसं आणि पंचवीस ग्रॅम सोन्याची एक हजार बक्षीसं यासह अनेक आकर्षक बक्षिसांचा सा समावेश आहे पंचवीस हजारांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला हे कूपन कोण देण्यात येणार आहे यामध्ये पाच हजार व्यावसायिक सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय या पत्रकार बैठकीला महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओस्वाल जी हेरावत माणिक जैन निनाद मुंढे यांच्यासह जीजेसीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते